लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा. नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुरणपोळीसाठी पीठ मळणार आहोत. त्यासाठी एका ताटामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1/2 वाटी मैदा घ्यायचा आहे. 1/2 चम्मच त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करूया. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 वाटी तेल मिक्स करायचे आहे. पीठ आणि तेल व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता आपल्याला पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर करायचा आहे. तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता, पण दुधामुळे पोळ्यांना खूपच चांगली चव येते. थोडंसं दूध टाकून मी पीठ मळून घेत आहे. पीठ मळून झाले की आपल्याला उरलेले 1/2 कप तेल टाकायचे आहे आणि पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. माझी आई पीठ मळून झाल्याच्यानंतर पाट्यावरती पीठ कुटून घेत असे, पण माझ्याकडे पाटा नसल्यामुळे मी ताटामध्येच पीठ अशा प्रकारे मळून घेते. आता मी याला ह्याच्या साह्याने कुटणार आहे. पोळ्यासाठी पीठ तुम्ही जेवढं तयार कराल तेवढी पोळी तुमची छान होते. आता हातानेच आपल्याला ताटामध्ये पीठ अशा प्रकारे कुटायचे आहे, ज्याच्यामुळे आपल्या पोळ्या खूप सॉफ्ट बनतील. अशा प्रकारे जर तुम्ही पीठ मळले तर तुमची चपाती खूप सॉफ्ट होईल आणि तुटणारही नाही, आणि 2 ते 3 दिवस तुमच्या पोळ्या टिकतील. तुम्हाला यामध्ये पीठ मळण्यासाठी गव्हाचे पीठ आणि मैदा, दूध आणि तेलाचा वापर करायचा आहे, आणि पोळी लाटण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. तुम्हाला जर माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा, आणि बाजूचं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. बाजूचे बेल बटनही दाबा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकेल ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.